आज आपण बनवणार आहोत कोल्ड कॉफी। त्यासाठी मी इथे घेतला आहे अर्धा टेबलस्पून कॉफी, दोन टेबलस्पून साखर व एक टेबलस्पून गरम पाणी। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे एक काटा चम्मच व अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण हलवायचं आहे। लगेच आपल्या कॉफीमध्ये बबल्स तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। कॉफी कशाप्रमाणे फुलते आहे ते मी थोडा थोडा वेळ थांबून तेही दाखवते आहे। अशा पद्धतीने जवळपास 5 मिनटं आपल्याला ही कॉफी फेटायची आहे। अशा प्रकारे कॉफीचा संपूर्ण कलर फेंट होईपर्यंत आपल्याला ती फेटायची आहे। जर आपण बाउल उलटं करून पाहिलं तर ती खाली पडणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायची आहे। या स्टेजला आता आपली कॉफी तयार आहे। या बाउलला आता मी साईडला ठेवते आहे। वर एक ग्लास घेते, त्यामध्ये टाकायचं आपल्याला थंड दूध। तुम्ही आईस क्यूब्स देखील ॲड करू शकतात। त्यावर आपल्याला पण फेटलेली कॉफी टाकून घ्यायची आहे। स्पॅच्युलाच्या मदतीने मी आता संपूर्ण कॉफी ही त्या ग्लासमध्ये भरून घेत आहे। अशा पद्धतीने फेटलेली सगळी कॉफी आता माझी ग्लासमध्ये भरून झालेली आहे। आता मी इथे कॉफी पावडर घेणार आहे व अशा पद्धतीने ती वरती ग्लासवर स्प्रिंकल करून घेणार आहे, जेणेकरून दिसायला खूप सुंदर दिसतं। नंतर ॲड करणार आहे स्ट्रॉ। आता आपली कोल्ड कॉफी ही पिण्यासाठी तयार आहे। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्स फॉर वॉचिंग।